अक्षरा मयुरी तिकडे काय बघताय? इकडे पहा, अभ्यासाकडे तुमचं लक्षच नाही. या पाठात पहिला भाग तुम्ही बघितला का? नसेल बघितला तर एकदा पहा. मुलांनो, माणूस किती स्वार्थी असतो ते पहा. आपल्याला काहीतरी फायदा असेल तरच आपण पाळू प्राण्यांना पाहतो, खरं आहे ना? आता हेच पहा ना, मांजर आपण का पाळतो? आपले कपडे, आपल्या घरातली वस्तू उंदराने कुरतडू नये, उंदरांना हकरून घालवण्यासाठी मांजराला आपण पाळतो. गाय का पाळतो? गाय आपल्याला दूध देते म्हणून आपण गाय पाळतो. कुत्रा का पाळतो? कुत्रा घराची राखण करतो, आहे ना? तुम्ही भाग पहिला नसेल बघितला तर पहा, आणि आता भाग आणि बघा भाग पूर्ण. बघा, आता वृक्षवासी म्हणजे झाडावर राहणारे प्राणी, झाडावर वास करणारे प्राणी. माकडे आणि खारी कुठे राहतात? ते तुम्हाला ते झाडावरच दिसतात. ते झाडावर राहण्याचे त्यांना काहीतरी फायदे आहेत. का राहतात ते झाडावर? तर उंचावर असल्याने शत्रूपासून आपला बचाव करणे त्यांना सोपे जाते. शिवाय फळे खाऊन ते आपले पोट भरतात, म्हणून त्यांना वृक्षवासी प्राणी असे म्हणतात. स्कूल चले हम, सॉरी सॉरी सॉरी, या शाळाच बंद आहे, काय बोलून काहीच फायदा नाही. मला तेच गाणं आठवतं सारखं सारखं. या कोरोनाने तर सर्वच बंद केलं, शाळाही बंद केली, पुन्हा जगच बंद केला. हा कोरोना आहे ना, डोकं सर्वांचं खराबच करून टाकलं त्या कोरोनाने. तर पुढचा भाग आहे, ज्या झाडांच्या आधाराने ते जगतात त्या झाडांना नकळते मदतही करतात. वृक्षवासी प्राणी इकडे तिकडे फिरताना त्यांच्या विष्ठेतून फळांच्या बिया परिसरात सगळीकडे पसरतात, त्यामुळे नवीन ठिकाणी झाडे उगवायला मदत मिळते. काही प्रकारच्या पक्ष्यांनाही झाडांचा उपयोग घट्टी बांधण्यासाठी होतो. बघा, चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतं आहे? एक माकड झाडाला लटकलेलं दिसतंय. खारुताई झाडाच्या बुंद्यावरती वर चढलेली आहे. पक्षी वर घट्टी घातलेले आहेत. झाडांच्या आधाराने जगणारे हे प्राणी आहेत, आणि झाडांच्या आधाराने जगत असताना कळत नकळत ते झाडांनासुद्धा मदत करतात. वृक्षवासी प्राणी इकडे तिकडे फिरताना त्यांच्या विष्ठेतून फळांच्या बिया तिकडे तिकडे पसरतात, त्यामुळं काय होतात? नवीन झाडे उगवायला मदत मिळते. काही प्रकारच्या पक्ष्यांनाही झाडांचा उपयोग घरटी बांधण्यासाठी होतो. आता आपण इथे बघू शकता, झाडांचा उपयोग घरटी बांधण्यासाठी केलेला आहे. आता आपण त्याच्या पुढचा भाग पाहू. हे बघा, वृक्षवासी प्राणी इथं म्हटलेलं आहे. वृक्षवासी प्राणी वाघ. असं कधी झालंय का? वाघाला आहे ना माणसांनी पाळलेलं आहे आणि शेळीला जंगलात सोडून दिलेलं आहे, असं तुम्ही कधी पाहिलेलं आहे का? माहीत आहे का तुम्हाला? काय माहीत आहे का तुम्हाला? बघा, आता मी तुम्हाला वाचून दाखवतो, परंतु तुम्ही ह्याच्यावर विचार करायचा आहे. म्हशींच्या पाठीवर बगळा बसतो. बघा, गवताळ जागेत म्हैस चरत असते, त्यावेळी हमखास तिच्या पाठीवर एखादा बगळा येऊन बसतो. त्याचे कारण काय असेल? तर निरनिराळ्या प्रकारचे कीटक हेच एका प्रकारच्या बगळ्याचे अन्न असते. गवतामध्ये खूप कीटक असतात, त्यामुळे बगळ्याला ते नीट दिसत नाहीत, त्यामुळे बगळा त्यांना पकडू शकत नाही. त्यात गवतात म्हैस चरायला येते. चरता चरता पुढे जाण्यासाठी ती पाय पुढे टाकते. तिचा पाय जिथे पडतो त्याच्या आसपासचे कीटक घाबरून उठतात. तेवढ्यात म्हशीच्या पाठीवरचा बगळा त्यांना शितापेने पकडतो आणि मटकावून टाकतो. छायानं ती तर कशासाठी बगळा म्हशीच्या पाठीवर बसतो? तर कीटक खाण्यासाठी. तो काय करतो? तिथून त्या पाठीवरून लक्ष ठेवतो. जशी जशी म्हैस चालते, जसे जसे तिचे पावलं पुढे पडतात, त्या पावलातून कीटक उडायला लागतात, किडे उडायला लागतात. ते कीटक हे बगळे खाण्यासाठी तिथं टपून बसलेले असतात.
लक्षात आलं का तुमच्या? तर पुढे पाहू आपण. आपल्याकडे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. काय? आपल्याकडे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू आहेत. उन्हाळ्यात आपल्याला खूप उकडते, त्यावेळी आपण सुती कपडे वापरतो, भरपूर पाणीही पितो. आपल्याला आपल्याकडे किती ऋतू आहेत आणि कोणते? आपल्याकडे तीन ऋतू आहेत. ते कोणते? उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू आहेत. उन्हाळ्यात आपल्याला उकडते म्हणजे गरम होतं, त्यावेळी आपण सुती कपडे वापरतो. त्यावेळी आपण कसले कपडे वापरतो? सुती कपडे, साधे कपडे कापसाचे असतात ते. भरपूर पाणी होतं की नाही उन्हाळ्यामध्ये? आपल्याला उन्हाळ्यात खूप ताण लागते, घसा कोरडा पडतो, कारण आपल्या शरीरातून घामावाटे खूप पाणी बाहेर पडत असतं, त्यामुळे आपण खूप पाणी पितो. आता पावसाळ्यात बाहेर जाताना अंग भिजू नये म्हणून छत्री किंवा हिरले वापरतो, काही जण रेनकोट वापरतात. बाहेर पडू नये पावसाळ्यात, बाहेर पडताना अंग भिजू नये म्हणजे आपण भिजू नये म्हणून छत्री वापरत असतो. काही जण इरले वापरतात, आता इरले काय ते पहा इथं. काही जण रेनकोट वापरतात, काही जण छत्री वापरतात, काही जण रेनकोट वापरतात, काही जण इरले वापरतात. तर हिवाळ्यात थंडी वाजू नये म्हणून उभेचे कपडे घालतो. कसले कपडे घालतो आपण? उभेचे कपडे घालतो. उब स्वेटर वगैरे आपण घालतो, जॅकेट वगैरे घालतो. लक्षात आलं असेल तुमच्या हा भाग.